शिवसेनेचे कुर्ल्याचे फायर ब्रँड नेते थेट नागपुरात पोहोचले दिलीप आम्हाला लांडे, तुम्ही आज या ठिकाणी पोहोचलाय, किती तयारी आहे मनाची पण आणि डोक्याने पण किती तयार झालेला आहात? कारण आज सुनावणी आहे, सुनावणीमध्ये तुम्हाला पण त्या ठिकाणी बोलवलं जाईल, तुमची पण साक्ष नोंदवली जाईल, या संपूर्ण प्रोसेसचा तुम्ही पण एक भाग होता. आहे ना, भाग होता नाही आहे आणि राहणार आहे. पण तयारी किती आहे? जी वस्तुस्थिती आहे त्यासाठी तयारी करावी लागत नाही. ज्याची खरी परिस्थिती असते त्याला तयारी करावी लागत नाही. ज्याला कुणाला खोटं बोलायचं असतं त्याला तयारी करावी लागते, त्याला ते मुद्दे काय तयार करावे लागतात. त्यामुळे या ठिकाणी आमची खरी शिवसेना आहे, त्यामुळे तयारी करायची गरज नाहीये. देवदत्त कामत सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकता, त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो, व्हीप तुम्हाला मिळाला होता की नाही, व्हीप नेमका मिळाला होता का? म्हणजे त्यावेळेची जी शिवसेना होती, त्यांचे जे गटनेते होते, प्रतोद होते, त्यांच्याकडून तुम्हाला व्हीप आला होता का? ज्यावेळी प्रश्न विचारेल त्यावेळी उत्तर दिलं जाईल आणि जी वस्तुस्थिती आहे ते न्यायालयात मांडली जाईल. तुमची बाजू किती सक्षम आहे असं तुम्हाला वाटतं? शिवसेना खरी शिवसेना घेऊन आम्ही चाललेलो आहे आणि बाळासाहेबांचे विचार जो घेऊन जातो त्याला कुठला अभ्यास करायची गरज नाहीये. तो शिवसैनिक असतो, तो रस्त्यावरचा शिवसैनिक असतो, त्यामुळे तो न्यायालयासमोर असेल किंवा लोकांसमोर असेल, तो त्याच्या मनामध्ये बाळासाहेबांची श्रद्धा आहे, त्यामुळे त्या श्रद्धेवरती चालत असतो. सुनील प्रभू म्हणतायत की ज्यावेळी भरत शेठ गोगावले यांची चौकशी होईल त्यांना भारी पडेल, त्यांना दूध का दूध पाणी का पाणी समजेल, हा एक टोला लगावलेला आहे त्यांनी, याला उत्तर कसं द्यायला? भरत गोगावलेंबद्दल बोलले, भरत गोगावले त्याचं उत्तर देतील. पण ते सगळ्यांना लागू होतं असं वाटतं तुम्हाला? ते भरत गोगावलेंबद्दल बोलले ना तुम्ही, त्यामुळे ते भरत गोगावले तेवढे खंबीर आहेत उत्तर देण्यासाठी. आत्मविश्वास आहे आज पूर्णपणे? मी शिवसेना खरी शिवसेना घेऊन चाललेलो आहे, त्यामुळे खऱ्या शिवसेनेबरोबर आहे. तर खऱ्या शिवसेनेसोबत आहे असं ते म्हणतायत. कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.